मांजर्डे येथील गणपतराव मोहिते यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना खासदार संजयकाका पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, येणाऱ्या खानापूर आटपाडी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी निश्चित आहे. ज्याला घोड्यावर बसवता त्या घोड्याला खालीही घेता येतं. वैभव पाटील यांनी भाजपमध्ये दाखल व्हावे, आम्ही त्यांच्या मागे ताकद उभी करू असं आवाहन त्यांनी केलं. तसेच राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या पराभवाबद्दल बोलताना म्हणाले की देशमुख कुटुंब ही पराभवाला न खचून जाणारे कुटुंब असल्याचंही ते म्हणाले. तसेच यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंग देशमुख म्हणाले की खानापूर आटपाडी मतदारसंघात बदल हा निश्चित आहे आणि येणारी विधानसभेचं राजकारण आमच्या भोवती असेल. यावेळी बोलताना वैभव पाटील यांना म्हणाले की लवकरात लवकर आमच्या पक्षात दाखल व्हा, तरच आपलं यात भलं आहे. तसेच मी राजेंद्र देशमुख यांच्या पराभवाबद्दल बोलताना म्हणाले की मी आता अर्ध सत्य बोललो आहे, खासदारांच्या समोर भविष्यात पुढे सत्य बोलेन असा खोचक टोला मारला. वैभव पाटील म्हणाले की राजकारणात आपल्या गोळ्या सुरू करून घ्यायच्या नाही तर दुसऱ्या सुरू झाल्या पाहिजेत, असं आपलं काम हवे असा खोचक टोला अप्रत्यक्षरित्या बाबर यांना लगावला. भविष्यात सचिन पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू असं मत त्यांनी व्यक्त केलंय. सांगली शहराच्या लगत असलेल्या हरिपूर गावात आज सकाळी गवारेड्याचं दर्शन घडले. हरिपूर अंकली रस्त्यावरील माळी वस्ती येथे पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याला गवारेडा दिसलाय. ज्या ठिकाणी गवा दिसलाय त्या ठिकाणी वन विभाग आणि प्राणी मित्रांना गवारेड्याच्या पायाचे ठसे आढळून आले. सदरचा गवा हा माळी वस्ती परिसरातील ऊसाच्या शेतात लपल्याचं दिसून येते. अद्याप हा गवा सापडला नसून हरिपूरच्या शेतकरी ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येते. दरम्यान ज्या ठिकाणी गवा दिसला होता त्या परिसरात वन विभागाच्या पथकाने पहारा देण्यास सुरुवात केली. तसेच गवा ज्या ठिकाणी गेला त्या परिसरात नागरिकांनी जाण्याचं टाळावं असं आवाहन देखील वन विभागाच्या वतीने करण्यात आलंय. सांगलीतील 100 फुटी रोडवरील बुर्जी चालकाच्या खून प्रकरणी 4 तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं. या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून या गुन्ह्यात 3 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश सचिन शिंदे, वैभव राजू शिंदे, निहाल बशीर नदाप, अकीब सरफराज नदाप व सफवान जमीन बागवान अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी असा 60,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा खून हा पूर्व विमानाशयातून झाल्याच्या तपासातून पुढे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना माहिती मिळाली की खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे कोल्हापूर रोडवरील आदिनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या झुडपात कपडे आणि हत्यारांची विल्हेवाट लावण्यासाठी लपून बसलेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या कपड्याला रक्त लागलं होतं. तसेच वैभव शिंदे याच्या हाताला जखम झाली होती. यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वसंतदा कारखान्याचे ऑपरेटर दत्त इंडिया, राजारामबापू कारखाना, केंपवाडसह जिल्ह्यातील आणि कर्नाटक सीमेवरील साखर कारखान्यांनी मार्च महिन्यापासून शेतकऱ्यांची ऊसविले थकवली आहेत. काही कारखान्यांनी पहिलाच हप्ता दिला नाही तर बहुतांश कारखान्यांनी दुसरा हप्ता अद्याप दिलेला नाही. थकीत बिल व्याजासहित कारखान्यांनी तातडीने द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले, केंपवाड, उदगिरी, गुरुदत्त, राजारामबापू आदींसह अन्य कारखान्यांची बिले थकीत आहेत. दत्त इंडिया कारखान्याने साखर उतारा कमी दाखवून FRP कमी करण्याचा प्रयत्न केला होता पण हे शेतकऱ्यांनी उघडकीस आणलंय. तसेच तोडणीतही भेदभाव केला जातोय. वसंतदा कारखान्यांशी संबंधित शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड देण्यास टाळाटाळ केली जाते. सांगली जिल्ह्यातील ऊस तोडणी प्रलंबित ठेवून रोड भागातून ऊस मोठ्या प्रमाणात आणला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गुरुदत्त शुगर, सोनहिरा, क्रांती, उदगिरी, राजारामबापू, सर्वोदय, विश्वास, केंपवाड, गोपूज, रविशंकर आदींसह जिल्ह्यातील तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले. थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत, अन्यथा कारखाना परिसरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष खराडे यांनी दिला. कोरोना महामारीवर देशातील जनतेने यशस्वीपणे मात केली. कोरोना काळातील परिस्थिती अत्यंत संघर्षमय आव्हानात्मक होती. या परिस्थितीत अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली. यामध्ये अनेक बालकांनी आपले आई वडीलही गमावलेत. देशातील अशा सर्व बालकांचा शैक्षणिक खर्च शासन करणार आहे. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. त्याचबरोबर शैक्षणिक मदत म्हणून दरमहा 4,000 रुपये मदत दिली जाईल. PM केअर फॉर चिल्ड्रन योजनेतून 18 ते 23 वयोगटातील कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना स्टाय फंड दिला जाईल. 23 वर्षानंतर विम्याच्या स्वरूपात 10 लाख रुपये दिले जातील. या बालकांना हेल्थ कार्ड आणि 5 लाखांपर्यंत आरोग्याबाबत उपचार सुविधाही दिल्या जातील. कोरोनात पालक गमावल्यामुळे अनाथ बालकांवर फार मोठी आपत्ती ओढवली. या बालकांच्या भविष्याचा विचार करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय.
जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे व्हर्च्युअल मोडद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. कोविडमुळे ज्या बालकांनी आपले आई वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी घेतली जात आहे अशा मुलांना आपल्या पालकांची उणीव भासू नये म्हणून या योजनेअंतर्गत देशभरातील जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे व या मुलांना पोस्ट खात्यात 10 लाख रुपयांची ठेव पावती व 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून देण्यात आली आहे. या बाजातून त्यांना 5000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यांना हेल्थ कार्ड देखील देण्यात आले. आयुष्यभरासाठी आरोग्य विमा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 18 वर्षाखालील मुले आणि या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले असून अशी दोन्ही पालक गमावलेली 28 बालके सांगली जिल्ह्यात आहेत. त्यांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत आहेत. त्यांना त्यांच्या शाळेच्या फीसाठी 10000 रुपयांची तरतूद जिल्हा प्रशासनाच्या वतीने करून देण्यात आली आहे. यांसह केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ या मुलांना करून देण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न कायम आहे. पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन बढती देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष मनसिंगराव नाईक यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा बँकेमध्ये सुमारे 1250 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवेनुसार पदोन्नती देण्यात येते. मात्र तब्बल 18 वर्ष कर्मचारी पदोन्नती देण्यात आली नव्हती. त्यानंतर 4 वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली होती. त्यानंतर बँकेमध्ये 400 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पार पडली. नव्या भरती प्रक्रियेतील कर्मचारी 1 वर्षानंतर सेवेत कायम झाले. त्यामुळे पुन्हा कर्मचारी पदोन्नतीचा विषय चर्चेत येतोय. त्यानुसार 300 कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र आहेत. शिपाई, कनिष्ठ लिपिक, कॅशियर, पासिंग अधिकारी, वसुली अधिकारी, शाखाधिकारी या पदांच्या जागांना पदोन्नती देण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना बढती देण्यासाठी मुलाखती घेण्यात यावी अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. 300 कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्याबाबतचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. जत शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील 8,58,73,364 रुपयाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि झाल्या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की जत शहरासाठी आतापर्यंत 17 कोटींचा निधी आणला असून येणाऱ्या काळात जत शहरातील आरक्षित जागा विकसित करणे, तसेच शहरातील प्रमुख चौक सुशोभीकरण करणे व शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सुशोभीकरणासाठी 35 लाखांचा निधी लवकरच मिळणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर जत शहर वरदान ठरणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता मिळणार असून लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन म्हैसाळ योजनेचे पिण्याचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार सावंत म्हणाले. त्याचबरोबर नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन निधी प्राप्त करून जत शहरात प्रभागाचा विकास केला. मी त्यांना धन्यवाद देतो असं आमदार विक्रम सावंत म्हणाले. आमदार सावंत यांनी दुचाकी गाडीवरून सवारी करत जत शहरातील विकास कामांचं उद्घाटन केले. आमदार विक्रम सावंत यांच्या साधेपणाची जत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.